सांगोला तालुक्यातील सोनंद येथे सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज येथे एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता या संस्थेचे चालक तथा लिपिक ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी कोर्टातून पुरावा घेऊन या असा उल्लेख केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. शाळेकडून मुलाच्या दाखल्यासाठी बापाची अडवणूक होत असल्याचेही वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणातील दुसरी बाजू पुढे आली असून याबाबत सदर विद्यार्थ्याच्या आईसह संस्था चालक लिपिक यांनी खुलासा केला आहे. पहा काय या प्रकरणामागील तथ्य. मी ज्ञानेश्वर दिगंबर कोळसे पाटील, संस्थाध्यक्ष महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ सोनंद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. येथे मी सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंद व ज्ञानराज इंग्लिश मीडियम सोनंद या 2 शाखा चालवित आहे. मागच्या 2 दिवसापासून माझ्या विरोधात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पूर्णपणे चुकीचा व खोटा आहे. त्या व्हिडिओमध्ये कुठलंही तथ्य नाही. 2022 मध्ये 15/6/2000 माझ्या शाळेमध्ये माधवी बाळू हके ह्या हिने आपल्या पाल्याचं ॲडमिशन इयत्ता पहिलीमध्ये ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतलेलं आहे. सध्या तो दुसरीमध्ये शिकत आहे. व्हिडिओमध्ये सध्या व्हायरल झालेली बातमी अशी आहे की सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंदमध्ये पालकाला कोर्टात पालक सिद्ध करा असा हा चुकीचा व्हिडिओ पूर्णतः चुकीचा आहे. सदर विद्यार्थी हा सावित्रीबाई फुले प्रशाला ज्युनियर कॉलेजमध्ये नसून ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे. सदर पालकाने मला ॅडमिशन घेतल्यानंतर 8/7/2023 एक अर्ज दिला होता. त्या अर्ज मी तुम्हाला वाचून दावतो. अध्यक्ष महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ सोनंद, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल सोनंद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी माधवी बाळू हके, माझे पती विनोद वसंत आगलावे, आमच्यात कौटुंबिक वाद असल्या कारणाने आम्ही विभक्त राहत आहे. मी माझ्या माहेरी आगलावेवाडी जवळा येथे राहत असून माझा मुलगा मयंक विनोद आगलावे यांचा सांभाळ मी माधवी बाळू हके करत आहे. आई पालक म्हणून माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी दिनांक 15/7/2022 रोजी ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथे प्रवेश घेतला आहे. तरी माझा मुलगा मयंक विनोद आगलावे यांचा दाखला, गुणपत्रक आणि इतर कोणतीही माहिती मी स्वतः समोर आल्याशिवाय आणि माझ्या संमतीशिवाय कोणालाही देण्यात येऊ नये. आणि मी माधवी बाळू हके, माझा मोठा भाऊ संपत बाळू हके व लहान भाऊ धनराज बाळू आहे यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माझ्या मुलाला मयंक विनोद आगलावे भेटण्यास परवानगी देऊ नये. माझ्या याबाबतचं निवेदन मला 8/7/2023 रोजी दिलं होते. सदर अर्ज हा आहे. मी प्रूफसाठी आपल्यासाठी तो पाठवत आहे. तदनंतर त्या 4 महिन्यापूर्वी म्हणजे अर्ज देण्यानंतर 1-2 दिवसामध्ये सदर इसम हा विनोद वसंत आगलावे रस्त्यामध्ये मला आला. 4-5 माणसं घेऊन मला अडवून दमदाटी करून मला माझ्या मुलाचा दाखला पाहिजे असे म्हणू लागला. मी सदर इसमास ओळखत नव्हतो. कारण ॲडमिशन हे आईने घेतलेलं होतं आणि त्याला कधी बघितलंही नव्हतं. त्याने गुंडागर्दी देऊन माझ्या मुलाचा दाखला का देत नाही, मी मुलाचा बाप आहे म्हणून मला त्यांनी दमदाटी द्यायला सुरुवात केली. मी त्याला स्पष्ट सांगितलं की मी आपणास ओळखत नाही, मुलाच्या आईनं शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त मी कोणालाही दाखला देत नाही, मग तुम्ही बापाला दाखला का देत नाही. तर सदर इसम माझ्यावर भडकला आणि मी बाप नाही हे सिद्ध करा, मला उलट धमकी देऊन मला प्रवृत्त केलं की मी बाप नाही असं सिद्ध करा. तर सदर दापत्याची केस ही कोर्टात चालू आहे. तुम्ही कोर्ट बघून घ्या, मी आपल्याला ह्याबद्दल काही मदत करू शकत नाही असं सांगितलं असताना सुद्धा मला आरवाची भाषा, गुंडगिरी व याची धमकी देऊन माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. सदर हा व्हिडिओ पूर्णतः चुकीचा आहे आणि धाटांत खोट आहे. कोणीतरी याला तेलमीट लावून वेगळ्या पद्धतीनं मागचा पुढचा विचार न करता तेवढाच एक वेगळा व्हिडिओ त्याने हा व्हायरल केलेला आहे. आणि त्या व्हिडिओ बद्दल आम्ही
योग्य तो न्यायालयात न्याय दाद मागून त्या मुळापर्यंत कोण आहे आणि कुणी व्हिडिओ केला आणि कोणी प्रसिद्ध केला याबाबत आम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत आहे व त्याचा आम्ही अब्रू नुस्खानचाही दावा दाखल करणार आहे। तरी कृपया जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे त्यावर कुठल्याही प्रकारचं आपण विश्वास ठेवू नका ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे। तत्पूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओ मधील हा मुलगा आहे मयंक विनोद आडलावे व मी त्याची आई आहे माधवी बाळुहाके। मी मागच्या वर्षी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल सोनन मध्ये ऍडमिशन घेतले होते व तो या वर्षी मयंक आगलावे दुसरी मध्ये आहे व त्याचे वडील येऊन संस्थापक अध्यक्षांना त्या दिवशी कोर्टाची तारीख असताना आम्ही कोर्टामध्ये हजर होतो व ते इथं येऊन शाळेत गोंधळ घालत होते। शिक्षक संस्थापकांनी त्यांच्याशी शांतपणे बोलणं केले पण ह्यांनी अरेरावीची भाषा केली उद्धटपणे बोलले शिवीगाळ केली व त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला पण शिक्षक शांतपणे होते संस्थापक शांतच बोलत होते। संस्थापकांनी सांगितलं तुमचा कोर्टात केस चालू आहे तर ती कोर्टात केस बघा आणि मग त्यांच्या आईने जे ऍडमिशन घेतलं आहे त्याच्यावर आम्ही बोलतो। ऍडमिशन त्याच्या आईने घेतलाय त्यांनी लेखी अर्ज दिला आहे की माझ्या संमतीशिवाय कोणतेही त्या मुलाचे गुणपत्रक दाखला किंवा इतर माहिती कोणालाही देऊ नये त्यामुळे संस्थापकांनी त्यांच्याशी नम्रपणे सांगितलं की त्यांच्या आईच्या परवानगीशिवाय मी कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला देऊ शकत नाही। तरीही त्यांनी ऐकलं नाही व तुम्ही मुलगा व वडील हे नातं सिद्ध करा असे काहीही बोलणे झालं नाही। त्यांनी फक्त सांगितलं तुम्ही तुमची कोर्टात तारीख आहे तुम्ही कोर्टात बघा आणि परत इथे येऊन जे काही दाखला आहे ते त्यांच्या आईच्या परवानगीने घेऊन जावा। पण त्यांनी चुकीचा अर्थ काढून कोर्टाचा आणि मुलगा व वडील यांचा नातेसंबंध जोडलेले आहेत। तरी संस्थापकांच्या ह्याच्यात काहीही चूक नाहीये व हा मुलगा ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे सावित्रीबाई फुले प्रशालामध्ये नाही त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे। इथला स्टाफही खूप चांगला आहे माझ्या व माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी माझ्या माहेरी राहते व मुलाच्या शिक्षणासाठी मी येथील जवळ शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं। एक वर्ष झालं तरी त्या माणसाचं काही शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण घेण्याच्या बाबतीत काही पत्ता नाहीये पण मी त्याच्या शिक्षणासाठी मी ऍडमिशन घेतलं मी सांभाळ करते त्याचा त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय त्यांना इथून पुढेही कोणतेही डॉक्युमेंट देऊ नये।